आदेश विचारू नका, मैदानात उतरान ठोकून काढा. आदेश आला तर देईन, नाही तर देणार नाही. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, आज तुम्हाला परवानगी देतो, ज्याला बॅटिंग करायची आहे बॅटिंग करा, मैदानात उतरा. अट एकच आहे, एकच अट आहे, हिट विकेट व्हायचं नाही. जे फुटबॉल खेळतात त्यांना माहिती आहे, सेल्फ गोल करायचा नाही. आमच्या गृहिणींकरता 3 सिलेंडर हे मोफत देण्याची योजना या ठिकाणी आणलेली आहे. खरं म्हणजे इतका खोटा नरेटिव्ह पसरवतात, म्हणाले सिलेंडरच्या किमती वाढल्या, किमती वाढल्या. 2013 सालच्या किमती ज्यावेळेस आम्ही दाखवल्या त्या याहीपेक्षा जास्त होत्या, त्यावेळी हे चूप बसतात. पण आपण अनेक लोक अशी आहोत की जे उत्तरच देत नाही. मी एक गोष्ट आत्मचिंतन करतोय, कदाचित मीडिया दाखवेल तर दाखवू द्या, पण आपला एक प्रॉब्लेम आहे आणि तो प्रॉब्लेम असा आहे की आपल्यापैकी प्रत्येकाला उत्तर देता येतं पण तो आदेशाची वाट पाहतो. आदेश आला तर देईन, नाही तर देणार नाही. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, आज तुम्हाला परवानगी देतो, ज्याला बॅटिंग करायची आहे बॅटिंग करा, मैदानात उतरा. अट एकच आहे, एकच अट आहे, हिट विकेट व्हायचं नाही. जे फुटबॉल खेळतात त्यांना माहिती आहे, सेल्फ गोल करायचा नाही. काही लोक बोलायला उतरले की समोरच्यावर बोलायच्या ऐवजी आपल्यावरच बोलून जातात, म्हणजे असं काही बोलतात की 4 दिवस त्याचीच उत्तरं द्यावी लागतात. तेवढं सोडून करा, बाकी आदेश विचारू नका, मैदानात उतरान ठोकून काढा. आणि तुम्हाला तर खोटं बोलायचंच नाही आहे. बघा, खरं बोलायला विचार करावा लागत नाही, खोटं बोलायला खूप विचार करावा लागतो. त्यांना खोटं बोलायचं आहे, तुम्हाला खरं बोलायचं आहे. खोट्याला खऱ्याने उत्तर द्यायचं असेल तर विचार करावा लागत नाही. आणि मला विश्वास आहे तुम्ही सगळे उतरले पाहिजेत. आज बघा, शेतकऱ्यांना आपण वीज मोफत दिली, यापुढे शेतकऱ्यांना बिल लागणार नाही. लगेच यांनी विचारलं, मग काय तुम्ही जुने बिल देणार का, मग त्याचं काय होणार? मी स्पष्टपणे विधानसभेत सांगितलं, अरे कालपर्यंत आम्ही कोणाचं तरी जुनं बिल वसूल केलंय का, तर आता आम्ही जुने बिल वसूल करायला जाणार आहोत का? कोणाचंही जुनं बिल वसूल करणार नाही, कोणालाही नवीन त्या ठिकाणी बिल मिळणार नाही. शेतकऱ्यांना वीज मोफत म्हणजे मोफतच. आणि मला सांगितलं पाहिजे, आम्ही काही पैसे उडवायला बसलो नाही आहे, योजना तयार केली. या देशातला हा इतिहास ठरेल की गेल्या 1.5 वर्षामध्ये आमच्या शेतकऱ्यांना 16,000 मेगावॅट वीज लागते, त्यातल्या 9,000 मेगावॅटला सोलरवर आणण्याचं काम आम्ही सुरू केलं आहे, जे 18 महिन्यात पूर्ण होईल. पुढच्या 3 महिन्यात उरलेल्या 7,000 मेगावॅटचं काम आम्ही सुरू करतो आहे, म्हणजे पुढच्या 2 वर्षामध्ये शेतकऱ्याकडे जाणारी विजेचं एकूण एक युनिट हे सोलरचं असणार आहे. आज जी 7 रुपयाला वीज पडते ती आम्हाला 2.80 रुपये पडणार आहे. म्हणजे आमच्या शेतकऱ्याला जी मोफत वीज देतो आहे, आजची जी सबसिडी आहे त्यात कुठलीही वाढ न करता आम्ही शेतकऱ्याला मोफत वीज देणार आहोत. आम्ही राज्याच्या हिताचा विचार करून आणि शेतकऱ्याच्या हिताचा विचार करून या ठिकाणी हा कार्यक्रम हातामध्ये घेतलाय. आज आमच्या मंगलजींच्या मंत्रालयाच्या माध्यमातून युवा प्रशिक्षणाची योजना आपण आणली. 10,00,000 युवकांना प्रशिक्षणाकरता त्या ठिकाणी स्टायपंड आपण देणार आहोत, म्हणजे कुठल्याही आस्थापनेने त्यांना नोकरीत घ्यायचं आणि त्यांना नोकरीत घेतलं तर त्यांचा 10,000 रुपये महिना पगार हा राज्य सरकार त्या ठिकाणी देणार आहे. त्या आस्थापनेला तो द्यावा लागणार नाही. आणि त्यातनं त्यांनी शिकल्यानंतर त्यांना जे सर्टिफिकेट मिळेल त्यांना एकतर तिथेच परमनंट नोकरी मिळेल, नाहीतर दुसरीकडे मिळेल, किंवा त्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करता येईल. 10,00,000 तरुणांना रोजगार देण्याची योजना या ठिकाणी आपण आणलेली आहे.